विधानसभेचं वारं आता अनेकांच्या अंगात घुसतंय. काहींची होणार मजा, पण काहीतरी मनातच घुसमटतंय. कोण लावणार कुणावर नेम आणि या नेमबाजीत अर्जुन ठरणाऱ्याकडून कुणाचा होणार गेम? कुणाकडून दिल्या गेलेल्या धोक्याचा कुणाला मिळणार मौका? रिंगणात उतरण्या अगोदरच कोण होणार चितपत? तर संधीचं टक्कल जोडून केस ओढून कोण होणार किंग? कुणाला लागलीये विधानसभेची आज, तर कोण ठरणार कोणासाठी खास? यासाठी पाहत राहा तुमचं लाडकं चॅनल बिंदास न्यूज. बदलत्या वैजापूरचा बदलणार का आमदार की पुन्हा होणार कामगिरी जोमदार? चर्चा करूया वैजापूरच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या राजकीय बुद्धिचातुर्य आणि कूटनीतीची. कारण मुद्दा विधानसभेचा आहे. मुद्दा विधानसभेचा या भागात जाणून घेऊयात नव्यानं शिवबंधन बांधणाऱ्या विधानसभेच्या उमेदवाराच्या पक्ष प्रवेशाशी निगडीत फायद्याच्या आणि तोट्यांच्या गोष्टीची. नमस्कार, मी प्रवीण पाटील. बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक म्हणून तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप अनमोल आहे. आजवर आपण केलेल्या सहकार्यामुळेच बिंदास आज इथपर्यंत पोहोचलाय. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मतदारसंघातील प्रत्येक खास अपडेट फक्त बिंदासवरच असणार आहे. वैजापुरातील बहुचर्चित रंगीत असलेला चर्चेचा विषय म्हणजेच डॉक्टर दिनेश भोकरदेसी. 15 सप्टेंबर रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उमाटा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसंवाद यात्रेनिमित्त वैजापुरात येत आहेत. अर्थातच हे सगळं पूर्वनियोजित आहे असंच म्हणावं लागेल, कारण यावेळी बुद्धिबळाच्या खेळातील वजीर ठरले आहेत वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेसी. उद्धव ठाकरे वैजापुरात येत आहेत म्हणजे हा विषय भाऊंसाठी 3:30 मुहूर्तासारखाच आहे. मग जाणून घेऊयात दिनेश भाऊंच्या शिवसेना गृहप्रवेशाचे प्रमुख फायदे. 2019 मध्ये याच शिवसेनेच्या तिकिटावर विद्यमान आमदार यांनी माजी आमदारांच्या सहाय्यानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उमेदवार म्हणून तिकीट घेतलं. यानंतर 40 आमदारांसह बंड पुकारलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना स्वतःची केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिलेदार म्हणून विद्यमान आमदारांना संबोधलं जातं. अशातच आपला शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर शिंद्यांनी घात केला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विद्यमान आमदार प्राध्यापक रमेशजी बोरणारे यांच्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केली. यानंतर पक्षाला आश्वासक चेहरा म्हणून नव्या भिडूच्या शोधात ठाकरेंची शिवसेना होती. मध्यंतरीच्या काळात तात्यांमध्ये भावी आमदार शिवसैनिकांनी चाचपण्याचा प्रयत्न केला, परंतु तितकासा समाधानकारक परिणाम दिसणार नाही असा सर्वे झाल्याचं सांगण्यात आलं आणि तात्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला. यानंतर सरांना तुडीस तूड उमेदवार म्हणून भाऊ जबरदस्त कामगिरी करतील अशी अपेक्षा शिवसैनिकांनी बाळगली. पक्षाकडे रिपोर्टिंग झालं आणि भाऊंचा पक्षप्रवेश निश्चित झाल्यानं पक्षाला पहिला फायदा झाला तो म्हणजे सकारात्मक वातावरण निर्मितीचा. अरे ऐकलं का, डॉक्टर दिनेश भाऊंचा प्रवेश होतोय ठाकरेंच्या शिवसेनेत असं म्हणत कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना संचारली. शिवसेनेला विजयश्री खेचणारा चेहरा हवा होता, सोबतच सर्व जनतेच्या मनात बसलेला चेहरा हवा होता, जो दिनेश परदेशींच्या रूपानं करेक्ट मिळाला आहे. सक्षम चेहरे तालुक्यातील पक्षबांधणीत अनेक होते, परंतु तो चेहरा त्याचा विभाग पुरता तो चेहरा त्या विभागापुरता मर्यादित राहिल्यानं वैजापूर सारखा बहुचर्चित बालेकिल्ला खेचणं ठाकरेंना सोपं नव्हतं. म्हणून भाऊंचा प्रवेश हाच सर्वोत्तम पर्याय पक्षाकडे दिसला. याशिवाय गेल्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ एखादी सत्ता आपल्या मुठीत ठेवणारे भाऊ आणि भाभींनी ग्रामीण भागासह शहरात प्रत्येकाच्या मनात घर निर्माण केलंय. त्यामुळे भविष्यात विधानसभेनंतर नगरपालिकेच्याही निवडणुका झाल्यास विधानसभा मतदारसंघासोबत नगरपालिका सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाईल आणि पक्ष सोडून शिंदेच्या शिवसेनेकडे गेलेले विद्यमान आमदार म्हणजेच सरांना याबद्दल पश्चाताप होईल अशी भावना जणू ठाकरेंच्या मनात असावी अशी चर्चा शिवसैनिक करताय. जर असं झालंच तर सोने पे सुहागा, आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन डोळे अशी स्थिती ठाकरेंची होऊ शकते. परंतु हे करणं सुद्धा बोलण्या इतकं सोपं नाहीये, कारण विद्यमान आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे सरांनी शिंदेची साथ निवडल्यापासून मतदारसंघात विविध विकास कामांसाठी 1000 कोटी रुपयांचा निधी खर्च केलाय. शिंदेचे शिवसैनिक याबद्दल सांगतात, त्यामुळे ठाकरेंप्रमाणेच सोबतीला असलेला शिलेदार रसातळाला जाऊ नये याकरिता शिंदे सुद्धा मतदारसंघात मास्टर प्लान करणारच हेही तितकंच सत्य आहे. त्यामुळे दोन्ही गटाच्या शिवसैनिकांची मतं जमविण्याकरिता दमछाक होईल यात शंकाच नाहीये. शिवसेनेत भाऊंच्या प्रवेशानं मशाल घराघरात पोहोचविणं ठाकरेंना अजूनच सोपं होणार आहे. यासोबतच सर्व पक्षीय संबंध टिकवून ठेवणारा तगडा उमेदवार ठाकरेंना मिळाला आहे.
उमेदवार हा कायम चर्चेत असलेला हवा असतो, त्यामुळे सत्ता नसतानाही ग्रामीण भागात विविध विकास कामे पोहोचवण्यासाठी सरांसोबत भाऊंनीही कंबर कसली होती। आमदार नसतानाही तगडा जनसंपर्क भाऊंनी कमावलाय, यामुळे पक्षाची ताकद एखादी संजीवनी पाजल्याप्रमाणेच वाढणार आहे। याशिवाय ठाकरेंना निष्कलंक फ्रेश आणि सर्वमान्य उमेदवार हवा होता, जो दिनेश भाऊंच्या रूपाने मिळणार आहे। एकूणच जर बघितलं तर पक्षफुटीनंतर ठाकरेंबद्दल शिवसेनेला मिळालेली सहानुभूती, शिवसेनेची मूळची ताकद आणि मवियामध्ये असलेल्या राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाची ताकद, यासोबतच काँग्रेसची ताकदही दिनेश भाऊंना पुढे विजयश्री खेचून आणण्यास मदत करेल अशी अपेक्षा ठाकरेंना आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांना आहे। आणि जर तोट्याची बाब जर म्हटलं तर पक्षाचं फारसं नुकसान होणार नाहीये, कारण जानकारांच्या मते जितके पदाधिकारी तात्या सोबत घेऊन आले होते तितकेच तात्या परत घेऊन गेलेत, त्यामुळे मूळच्या शिवसेनेचा शिवसैनिक आजही ठाकरेंसोबत असल्याची चर्चा आहे। याशिवाय भाऊंसोबतही पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांचा तगडा फौज फाटा असणार आहे, यामुळे एकूणच भाऊंच्या पक्षप्रवेशानं ठाकरेंच्या शिवसेनेला फायदाच फायदा होणार आहे असंच म्हणावं लागेल। तरीही रणांगणात प्रत्यक्ष युद्धभूमीवर चक्रव्यूह हे ठाकरेंना नाही तर भाऊंनाच आखावं लागणार आहे। जितकं मजबूत चक्रव्यूह असेल तितकीच उच्चतम लढाई होणार आहे, आणि जर यश मिळवायचं असेल तर बारकातील बारीक गोष्ट हलक्यात घेणं भाऊंना सुद्धा महागात पडू शकतं, त्यामुळे आता या लढाईत सर्व गुणांना दावावर लावावं लागणार आहे। मोठा फायदा ठाकरेंना होतो की विजयश्री शिंदेकडे जातो, हे त्याच्या पक्षाच्या कामगिरीवर आणि वैयक्तिक कौशल्याच्या भागावर डिपेंड आहे। परंतु तुम्हाला काय वाटतं, तात्या सर की भाऊ, रणांगण जिंकणार कोण हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। भेटूयात पुन्हा नवा मुद्दा घेऊन मुद्दा विधानसभेच्या या कार्यक्रमामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।